बातमीवर कोल्हापूरमध्ये पबजी खेळणाऱ्या तरुणाला मानसिक धक्का बसल्याची घटना घडलेली आहे. सीपीआय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. इंद्रजित कोळीचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. उपचार अर्धवट सोडून हा तरुण घरी परतलेला आहे. आताची ही मोठी बातमी कोल्हापूर मधली. कोल्हापूरमध्ये पबजी खेळणाऱ्या तरुणाला मानसिक धक्का बसल्याची माहिती मिळते. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळो हे सध्या फोन लाईन वरून माझ्याशी जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वर, नेमकी काय घटना घडलेली आहे? तुपती पन्हाळा तालुक्यातील एका गावातला हा युवक आहे. इंद्रजित कोळी असं त्याचं नाव आहे. तो रात्री घरामध्ये बडबड करत असल्याने त्याला सीपीआय रुग्णालयामध्ये नातेवाईकांनी दाखल केलं. अतिरिक्त तो बडबड करत होता. मात्र ज्यावेळी डॉक्टरांनी त्याची तपासणी करायला सुरुवात केली त्यावेळी तो गेमचे टास्क त्या ठिकाणी बडबडत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यामध्ये टॉर्च टाकून त्याच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या हालचालींना कोणत्याही पद्धतीचा तो प्रतिसाद देत नव्हता. त्याच्या डोळ्यावरती टॉर्च टाकला असताना सुद्धा तो हालचाल कोणत्याही डोळ्यांच्या करत होता. त्यामुळे तो किती या गेममध्ये गुंतला होता हे दिसून येते. डॉक्टरांनी त्याच्यावरती उपचार सुरू केले. मात्र त्याला इतका मोठा मानसिक धक्का बसला होता की तो ते गेमचे टास्क पबजी खेळायचे आहेत तो त्या ठिकाणी बडबडत होता. डॉक्टरांच्या कोणत्याही उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. मात्र डॉक्टरांनी त्याला मानसोपचार तज्ञांच्याकडे घेऊन जाऊन त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो तरुण आहे तो उपचार अर्धवट सोडूनच आहे तो घरी परतला. एकंदरीतच आपल्याला माहितीच की नुकतीच कर्नाटकामध्ये एक घटना पबजी खेळामुळे घडली होती. वडिलांचा खूनच आहे तो त्या मुलाने केला होता. आणि त्यानंतर अशा पद्धतीचा पुन्हा प्रकार कोल्हापूरमध्ये दिसून आला आहे. तरुण पिढी किती मोठ्या प्रमाणात या गेममध्ये गुंतले तेच आता दिसून येते. आणि सामान्य नागरिक आता या गेमवर बंदी घालण्याची मागणी करताना आता पाहायला मिळेल. निश्चितच, धन्यवाद ज्ञानेश्वर या संपूर्ण माहितीसाठी. तर ब्लू वेल गेम नंतर आता पबजी या गेमने देखील तरुण पिढीवरती आपला फास आवळलेला आहे. आणि अनेक तरुणांना याचं एक प्रकारे व्यसन लागलेलं आहे. त्याचंच उदाहरण आता कोल्हापूरमधून देखील समोर येत आहे.